An Academy. Let's crack it. पण या वर्षी जर आपण बघितलं तर बरेच सारे विद्यार्थी असे आहेत की जे सीसॅट क्वालिफाय नाही करू शकले, त्यांना जीएस मध्ये चांगले मार्क्स आहेत पण सीसॅट क्वालिफाय करू न शकल्यामुळे ते इन नाही आहेत. तर मग नेमकं आता सीसॅट मध्ये काय काठिण्य पातळी वाढली आहे का, तुमचं काय म्हणणं आहे त्या बाबतीत, आणि नेमकं मग सीसॅट जर आपल्याला चांगलं करायचं असेल, त्या मार्कांमध्ये क्वालिफाय करायचं असेल, तर मग आपण नेमके काय रेफरन्सेस वापरले पाहिजेत? तर सगळ्या अस्पिरंटनी स्वतःला इन्क्लुडिंग मी येऊन 18-20 मी पण खूप प्रिपेअर नाही, म्हणजे प्रॅक्टिसच नाही केली, म्हणून मला 84-85 मार्क पडले, जे कमी माझ्या अपेक्षेप्रमाणे, तरी पण पास झालो. पण रिझन काय का कमी पडताय मार्क, सगळ्यात महत्वाचं एक लोक कॉम्प्लेसंट झालेत. जितकी तुम्ही जीएसचे 50 मार्क्स सॉल्व्ह करता, तुम्ही सीसॅटचे 2 पण करत नाही. तुम्ही जीएसला 90% टाइम देतात, 10% टाइम सीसॅटला पण देत नाही. तुम्ही सीसॅटला अन्याय करता, सीसॅटवर अन्याय करता, सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यांना खूप भीती वाटते त्यांनी प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि जशी तू म्हटली हा क्वालिफाईंग पेपर आहे, 66 मार्क पाडणं अवघड नाहीये. पण काय युपीएससी ने डेलिबरेटली असं केलं किंवा माइट बी त्यांची अशी स्ट्रॅटेजी की बाबा ती 25-30 पॅसेजेस विचारणार, बाकी क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड आणि वर्बल रिझनिंग. तुमचे प्रत्येक टाईपचे स्किल सेट चेक केलं जातं, तुमचं ऑब्झर्वेशन स्किल चेक केलं जातं, तुमचं सॉल्व्ह करण्याची क्वालिटी आहे, तुमचं अंडरस्टँडिंग कॉम्प्रिहेन्शन एबिलिटी. तर याच्यासाठी मला एकच वाटतं की तुम्ही कॉम्प्लेसंट राहणं गरजेचं नाहीये. तुम्ही 2 महिने तरी शेवटचे, जेव्हा प्रिलिम तुमची जवळ येते, तेव्हा प्रॅक्टिस करा. आणि फार अवघड नाहीये, 30-29 प्रश्न बरोबर आणायचे, नेट प्रश्न तितकं अवघड नाही 80 पैकी. प्रॉब्लेम काय झाला, लोकांनी बाहू करून ठेवलाय आणि जीएस इतकं ग्लोरीफाय केलंय की लोकांना जीएसला 125 पडतं आणि सीसॅटला 55 पडतं. हे दुर्दैव्य काय, तुम्ही मला सांगा, सीसॅट तसं दोन्ही पेपर तितके महत्वाचे नाही, पण तुम्हाला गेट मध्ये एंट्री करण्यासाठी जर दोन्ही पास महत्वाचे, तर तुम्ही एका पासला पुढे नेताय, दुसरा मागे ठेवताय, हे कुठेतरी आपलं चुकत नाहीये का?